तर सापड्याला आता सुरुवात होते विशारद पगारे सलामीच्या जोडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बरोबरीने रवी सोळंकी ही सलामीची जोडी फर्स्ट ओव्हर अनिकेत फर्स्ट मध्ये पहिल्याच बॉलवर स्ट्रॉंग अपील विकेटकीपर आणि गोलंदाजाकडून लेग बायचा इशारा इथे येतोय आणि सुरुवात आहे खात्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात पाच मिनिटामध्ये एक एक षटक तुम्हाला टाकायचं आहे लक्षात घ्या पाच मिनिटाच्या वर जर कोणत्याही षटकामध्ये टाइम घेतला तर पहिल्यांदा माफी आहे त्याच्यानंतर तीन धावांची पेनल्टी मग पाच आणि नंतर दहा धावांची पेनल्टी त्याच्यामुळे वेळेच्या मर्यादा आहेत वेळेमध्ये सामने संपले पाहिजेत याच्यासाठी सहकार्य करा अनिकेतचा दुसरा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर पीट करून बॉल विकेट किपरच्याकडे आणि डॉट बॉल येतोय चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये अनिकेतच्या माध्यमातून विशेष म्हणजे पावर प्लेमध्ये गोलंदाजी करतोय शांत ठेवले रवी सोलंकीला पहिल्या बॉलवर रवीसाठी हा बॉल परफेक्ट यॉर्कर अगदी पायांच्या मधून हलकीशी बॅटची कडा घेतलीय कदाचित आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेतला जातोय फलंदाज बाद फ्लिक करण्याचा प्रयत्न परफेक्ट यॉर्कर टो क्रशिंग यॉर्करचा प्रयत्न दोन पायांच्या मधून बॅटची कडा आणि मिडल आणि लेगस्टिकला जाऊन बॉल धडकलाय फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद प्ले डॉन होतोय फलंदाज रवी सोलंकी मोठी विकेट धनेश इलेवन रायगड या टीमला पहिला झटका दिलाय ओमसाई बँड्राचा गोलंदाज आणि येत नाही पावर प्लेच्याच ओव्हरमध्ये न्यू बॅटर टीमचा कॅप्टन स्वप्नील साळवी मग त्यांनी सांगितलं कोणतेही क्रिकेट खेळात आता प्रोफेशनलिझम क्रिकेटमध्ये जास्त आलंय टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा मिळकत चांगली झाली आहे खेळाडूंची त्याच्यामुळे जास्त टेनिस बॉल क्रिकेटर यालाही पसंती देतात मिळकतीचं साधन म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनेक मोठमोठ्या राज्यांमध्ये खेळण्याची संधी मिळते मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्याची संधी मिळते त्याच्यामुळे आयकॉन खेळाडू म्हणून खेळण्याची अनेक स्पर्धांमध्ये लीग मॅचेसमध्ये तुम्हाला संधी याचमुळे प्राप्त होते बॉल हवेत आल्या आल्या आले कॅप्टनचा फटका हवेत कवर्सला इथे फिल्डर जाईल किशन तोपर्यंत एक धाव मिळते स्वप्नीलच्या खात्यामध्ये त्याचं खातं उघडलंय टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर दोन मागचा सामना हाय स्कोरिंग राहिला खूपच मोठं लक्ष सेट करण्यात आलं होतं तब्बल एकशे अठरा धावांचं एकशे सोळा धावांचं आणि सा, तो सामना गमवला तुरीची निलेश इलेव्हनने एफ एम ऑसपेट कांदारी किंग्सने ती मॅच जिंकली या मॅच मध्ये ओम साई बँडाने टॉस जिंकलाय टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय ओरपीच बॉल होता स्लॉट मध्ये होता विचारद पगारच्या मधून बैठक बॉलला पाठवलंय काउ कॉर्नरच्या वरून सहा धावांसाठी षटकार चांगलं टायमिंग उभरता सीता आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा गाजवतोय एल पी एल लालबाग प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे खेळाडूने आणि विक्रांत जाधव उपस्थित आहेत हा खेळाडू दमखम दाखवतोय मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना दिसतोय चांगली बॅटिंग करत आलाय विशू पगारेने त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका चांगलं टायमिंग सहा धावांबरोबर टीमची धावसंख्या बोर्डवर आठ सुरुवात झाली आता विशारात पगारेच्या बॅटमधून हा सिक्सर अनिकेत ताताल लेन चांगली अनिकेतची चांगला टप्पा बरोबर बॉल गेला विकेट किपरकडे टॉट बॉल येतोय डॉट बॉल पहिल्याच ओव्हरमध्ये खूपच चांगले टाकण्यात आले तर विशेष म्हणजेच या ओव्हरचा खेळ संपलाय पहिलं षटक संपलं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतात आठ त्याच्यामध्ये एक लेग बाय देखील आली आहे टीम मिटिंग जास्त घेऊ नका पहा परत एकदा तुम्हाला सांगतोय प्रत्येक ओव्हरला पाच मिनिट टाइमर सेट आहे मागे जे व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला टेन च्या मागे अगदी तारीफ सय्यद तिथे उपस्थित आहेत त्याच्यामुळे प्रत्येक ओव्हरनंतर नंतर तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल पाच मिनटं देण्यात येतात प्रत्येक ओव्हरला पहिली चूक झाली माफ आहे त्याच्यानंतर तीन धावांची पेनल्टी मग पाच आणि त्याच्यानंतर दहा धावांची पेनल्टी आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे वेळेत सामना संपवणं गरजेचं आहे सेकंड ओव्हरमध्ये गोपी गोपेंद्र बोहरा गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल आउटसाईड डॉपस्टम थोडासा बाहेर टाकला आहे ओमान देशाचं क्रिकेट देखील खेळलं आहे एक चांगला प्रोफेशनल खेळाडू आहे लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव गोपेंद्र बोहरा याच्याकडे पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना वाईट यॉर्करचा प्रयत्न होता सिंगल इथे मिळते आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये तुम्हाला अनेक रणजीपटू चांगले खेळाडू नेहमीच खेळताना पाहायला मिळतील मागच्या मॅचमध्ये योगेश पवारचा खेळ पाहिला या मॅचमध्ये स्वप्नील आहे या मॅचमध्ये गोपेंद्र बोहरा आहे जे लेदर क्रिकेट चांगलं खेळतात चांगला दमकम दाखवतात फिल्ड प्लेसमेंट थोडासा बदल गोपेंद्र करत असताना परंतु जास्त वेळ घेऊ नका ही नम्र विनंती फास्ट क्रिकेट खेळा टाइमर सेट आहे विशु पगारेसाठी राऊंड विकेट फुल टॉस होता थोडासा कवर्सला उडवण्याचा प्रयत्न मागे धावतोय दुसऱ्या प्रयत्नामध्ये चांगला झेल किशन देवेंद्रच्या माध्यमातून फलंदाज विशारद पगारे आउट आणि ही दुसरी विकेट आता इथे गमावली आहे टीमने या आउट झाला होता रवी सोलंकी आणि आता त्यानंतर विशु पगारे देखील परततोय डगआउटच्या दिशेने न्यू बॅटर सुनील चावरी सा चांगला प्रयत्न तिथे किशन देवेंद्रचा किशन देवेंद्र असे ज्यावेळेला झेल टिपतो त्यावेळेला नक्कीच आठवण होते देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची तिथेही त्याचा झेल चर्चेचा विषय ठरला होता आणि इथे देखील किशन देवेंद्रने चांगलंच अंतर कापलं आणि एक सुंदर झेल कवरच्या दिशेने शॉर्ट कवरला धावत जाऊन हा झेल संपन्न केला कारण मिशू पगारेने फुलटॉस बॉल कुठेतरी चुकीचा फटका खेळला तगडा संघ आहे धनेशन रायगड दुसऱ्या बाजूला तेवढाच मातब्बर संघ ओम साई बँड्रा कालस धर्मवीर चषक ज्या टीमने जिंकलाय ओम साई बँड्रा संघाने आज ते, ते, ते दाखल झालेत ओम साई बँड्रा ज्याही वेळेला टेनिस बॉल क्रिकेट असेल पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये असेल छाप सोडताना दिसलेत ज्याही वेळा येता येतात अगदी धडाक्यात एंट्री त्यांची होते मोठमोठ्या स्पर्धा ते गाजवतच असतात मोठा इतिहास राहिला ओमसाई बँड्राचा फुल टॉस होता आणि आपल्याला बॅटला देखील ब्रश झालाय बॉल आणि नो बॉलचा इशारा इथे पंचांनी कळवलाय बीमर नेक्स्ट बॉल असेल फ्रीट थोडीशी जास्त उंची घेतली या बॉलने गोपेंद्र बोरा राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना क्रिजच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता सुनील चावरीचा चांगला निर्णय ऑन फील्ड अंपायरचा एक्स्ट्रा रन मिळेल फ्री हिट देखील असेल आणि आता मोठी संधी आहे कॅप्टनकडे स्वप्नील साळवीकडे या बॉलवर आता हे चांगलं बॅटल आहे दोन्ही लेदर क्रिकेटर एकमेकांच्या समोर गोपी गोपीचा वाईड यॉर्करचा प्रयत्न थोडासा पुढे टाकला आहे सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये फुटवर्क नव्हतं स्वप्नीलचं जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर रिजनमध्ये आणखीन एक टॉट रिप्ले सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्स युट्यूब चॅनल वर दूरून दूर अवे फ्रॉम द बॉडी पिच बॉल स्लाइस करत असताना बॅटमधून कडा घेतली क्षेत्ररक्षक आहे फक्त सिंगल तिथे मिळेल आणि या सिंगल बरोबर धाव आहेत बारा सध्या तरी चार बॉलचा खेळ संपलाय दहा चेंडूच्या समाप्तीनंतर रायगड या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर फक्त बारा शांत सुरुवात नाहीयेत पहिल्या ओव्हरमध्ये षटकार आल्यानंतर देखील फक्त बारा धावा स्कोर बोर्डवर विषुपकाराने तो षटकार मारला होता गोपिंद्रचा हा परफेक्ट यॉर्कर आणखीन एक फलंदाज प्लेड ऑन बॅटच्या ची आतमधली कडा यश त्यांचा आणि ते विकेट मिळवत असताना गोलंदाजीमध्ये गोपेंद्र बोहरा दोन विकेट त्याच्या खात्यामध्ये आउट केले त्याने सुनील चावरीला सुनील चावरी, चावरी इथे मात्र त्याला भोपळा फोडता आलेला आहे कारण एकदा त्याच्या खात्यामध्ये होते आणि अखेर तो देखील तंबूच्या आश्रयाला आणखीन एक वेळा क्लीन बोल्ट लगातार विकेट येत आहेत गोपेंद्र बोरा भन्नाट आगीचे गोळे बरसवतो हे बॉल नाही आहे टेनेक्सचे एक्स टी बॉल नाही आहे तर आगीचे गोळे सर येतात सरळ यष्ट्यांचा वेध घेणार हे बॉल ठरतात बॅक टू बॅक धक्के देत असताना गोपेंद्र हे फर्निचर पूर्णपणे वाकल स्टम डिस्ट्रॉय करत असताना गोपेंद्र बोरा राय राऊंड विकेट नाही एक चांगला अँगल फुटवर्क नाहीये जागेवरूनच ऑन साईडला बॅटचा चेहरा क्लोज केला आणि मागे स्टम मात्र उकडले गेलेत अप्रतिम गोलंदाजी बॅक टू बॅक विकेट घेत असताना तो हॅट्रिक वर नक्की असेल पुढच्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला तो येईल त्यामुळे ओव्हर नंबर दोन, दोन चा खेळ संपला दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर बारा धनेश इलेवन रायगड फलंदाज बाद झाले चार चार मध्ये तीन विकेट तर गोपेंद्र बोहरानेच घेतल्या या ओव्हरच्या दरम्यान अनिकेत परत एक गोलंदाजी करताना दिसेल चला जास्त वेळ घेऊ नका फास्ट क्रिकेट खेळा न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय abhishek srivastu non-striking in चांगला ड्रायव्ह इथे करत असताना कव्हर्सला जाईल बॉल साठी संधी आहे एक धाव इथे मिळते आणि एकाच धावेवर समाधान सिंगल मिळेल टीमची धावसंख्या संख्या तेरा तेराला चार अशी परिस्थिती धनेश इलेव्हन कुकसे रायगडची या मॅचमध्ये पांडुरंग धर्मा पाटील यांचा संघ धनेश इलेव्हन कुकसे नेहमी चर्चेमध्ये राहिलाय तर धनेश इलेव्हनच्या नावाने संघ रायगडचा इथे खेळताना दिसतोय अनिकेत या ओव्हरमध्ये देखील चांगली सुरुवात त्याला मिळाली आहे अभिषेक श्रीवास्तव थोडीशी चाचणी चाचपडणी ते करत असताना एक्झॅक्ट क्षेत्ररक्षक कुठे सजवलेत परत एक चांगला पर लेंथ बॉल सरळ विकेट किपरचा वेध आणखीन एक डॉट ओमसाई बँड्रा या टीमची गोलंदाजी खूप धारदार आहे पहिल्या ओव्हरमध्ये देखील अनिकेतने शांत ठेवलं सातच धावा तशा आठ आल्या होत्या परंतु एक्स्ट्राच्या सुरुवात एक होती लेग बाय त्याही ओव्हरमध्ये चमकदार कामगिरी मग गोपेंद्र बोहरा हो आणि परत आता अनिकेत पूल केलाय चांगला फटका आहे डीपमध्ये फिल्डर येत आहेत बॉल पर्यंत सिंगल इथे मिळेल अभिषेकला फक्त एकच धावेवर समाधान टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर चौदा अनिकेत पुढचा बॉल घेऊन स्वप्नील साठी आणखीन एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेतला जातो लेन बॉलचा चांगला वापर केलाय या सामन्यामध्ये जास्त बाउन्सर टाकलेले नाही आहेत दोन्ही गोलंदाजाने लेन बा किती परफेक्ट आहे टप्पा पडल्यानंतर बरोबर विकेट कडे बॉल जातो एक फुलटॉसवर विकेट मिळाली किशन देवेंद्रने एक चांगला झेल टिपला षटकार आलेत पहिल्याच ओव्हरमध्ये एक आला होता परंतु त्याच्यानंतर आलेला नाहीये आई बॉल बरोबर टप्प्यावर बॅटची आतमधली कडा घेतली शॉर्ट फाईन लेग आहे तिथे सिंगलच प्राप्त होईल या एकेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर वर पंधरा धावा ओव्हर नंबर तीन चा खेळ आता समाप्तीच्या मार्गावर अनिकेतने याही मध्ये शांतच ठेवलंय या मध्ये तीन धावा आतापर्यंत तीन सिंगल दोन डॉट बॉल शेवटचा बॉल शिल्लक आहे शेवट गोळ करावा लागेल अन्यथा समोर असेल अभिषेक श्रीवास्तव त्याच्या बॅटमधून मोठी फटक्याची अपेक्षा आहे धनेशन रायगडला सोडून दिलाय बॉल अंपायरचा सिग्नल येतोय षटक समाप्तीचा आणि हा डॉट बॉल कळवलाय परंतु आता डीआरएस चा वापर केलाय बॉलिंग करणाऱ्या टीमच्या विरोधात बॅटिंग करणाऱ्या संघाने वाईट बॉलसाठी बॅटिंग टीम रिव्ह्यू वाईट बॉल साठी ते घेण्यात आलाय चला खेळाडूने एकत्र येऊ नका खेळाडूने एकत्र येऊ नका लगेचच डिसिजन दिसीजन येईल डिसिजन पेंडिंग आहे वाईट दिला तर बॉलरने तिथेच थांबायचंय पाहूया टी व्ही अंपायरचा निर्णय काय कारण ऑन फिल्ड अंपायरने हा डॉट बॉल दिला होता षडक समाप्तीची घोषणा केली होती आता टी व्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय डीआरएस वापरलाय बॉल बॉलसाठी आजच्या दिवसातला आणखीन एक पहिल्या फेरीतला शेवटचा सामना त्याच्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल एफ एम कांदारी किंग्स रेडी आहेत प्रतीक्षा करतायत कुठला संघ त्यांच्या विरोधात खेळेल निर्णय दिला होता हा डॉट बॉल पाहूया टी व्ही अंपायरची मदत त्यानंतर डीआरएस चा वापर बॅटिंग करणाऱ्या अंपायर स्कॉल इट्स अ फेअर डिलिव्हरी त्याच्यामुळे रिव्ह्यू रिटेन रिव्ह्यू आहे तुमच्याकडे ओव्हरची होते इथे समाप्ती तर तीन ओव्हरचा खेळ संपलाय तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर आहेत पंधरा चार फलंदाज बाद ओव्हर नंबर चार मध्ये गोपेंद्र बोहरा पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल पहिल्या मध्ये चार रन तीन विकेट त्याने घेतले होते हॅट्रिक बॉल त्याचा आहे हॅट्रिक बॉल देखील बॅटच्या आतमधली कडा घेतली आहे सिंगल प्राप्त होईल हॅट्रिक बॉलवर सिंगल सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर सोळा धावा मागच्या मध्ये शेवटच्या दोन बॉलवर दोन विकेट त्याने घेतल्या होत्या या ओव्हरची सुरुवात फक्त सिंगलने झाली अभिषेक श्रीवास्तवला आता हात उघडावे लागतील मोठे फटके मारावे लागतील शांत क्रिकेट खेळलेत फुल टॉस होता इथे देखील फटका चांगला नाहीये एक तर मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये फक्त सिंगल या सिंगल नंतर टीमची धावसंख्या सतरा चौथं षटक चमकदार कामगिरी ओम साई बँड्रा कडून कालच एक मोठी स्पर्धा त्या जिंकलेत कोलगेट ग्राउंड बँड्रा येथे धर्मवीर चषक हा त्यांनी पटकावलाय योगेश पवार यांनी चमकदार कामगिरी केली मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार तिथे पटकावला बाईकच्या स्वरूपात हा चांगला फटका चांगला वळवलाय डीपमध्ये लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग बॅकवर्ड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय स्वप्नीलच्या खात्यामध्ये नक्की धाबा येतील दुसऱ्या धाबेचा प्रयत्न तिसऱ्या धाबेचाही प्रयत्न इथे सुरू झालाय तीन मिळतील जास्तीत जास्त चार धावा तुम्ही धावून घेऊ शकता आणि हा चौकार येईल चार धावा ऍड होतील स्वप्नीलच्या खात्यामध्ये टीमची धाव संख्या स्कोर बोर्डवर ट्वेंटी वन एकवीस धावा बॉल गवतात कुठेही गाळ झाला तर जास्तीत जास्त चार धावा या तुम्ही धावून घेऊ शकता परंतु तो जर बॉल सापडला त्यावर जर थ्रो झाला तर रनआउट होण्याची देखील शक्यता या लक्षात घ्या हा लेक्समच्या बाहेर फुल टॉस होता बॉल मागे चाललाय एक थे थे, थे है। इते करन, ते मिळते लगेच माफी मागतोय इथे विकेट किपरची मी म्हणेन कारण त्याला माहिती आहे एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देणे इथे कुठेतरी कठीण काम होऊ शकतं गोपेंद्र बोहरासाठी अंपायरचा सिग्नल वाईट बॉल प्लस टू तीन धावा अशा ऍड होतील टीमच्या टोटलमध्ये टीमची धावसंख्या बोर्डवर चोवीस धावा ट्वेंटी फोर ओव्हर नंबर चारचा खेळ प्रगतीपथावर असताना तुम्ही पाहताय आर के हिट प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेटचा महासंग्राम पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा हा बॉल चांगला होता तेवढाच दर्जेदार फटका एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय स्वप्नीलने बॉल जाईल बाउंड्रॅनच्या बाहेर येतोय षटकार कॅप्टनच्या बॅटमधून मागच्या बॉलवर चूक केली फुल टॉस होता नेक्स्टाईमच्या बाहेर हा बॉल थोडासा स्लॉटमध्ये होता आणि एक्स्ट्रा कवर बांड्रॅनच्या पलीकडे स्वप्नील साळवीने ठोकला हा षटकार चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं हे चांगलं बॅटल रंगत असताना जागा मिळाली विट मिळाली आउट ऑफ स्टंप पीच करत असताना बॉल इथे गोलंदाज गोपेंद्र बोहरा विरुद्ध षटकार येतोय टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने तीस धावा थर्टी लॉस अ फोर विकेट चार बॉलचा खेळ संपलाय आता कुठेतरी धावा येत आहेत या मॅच मध्ये सत्तर पंच्याहत्तर धावा जरी झाल्या तरी मॅच मात्र रंगू शकते कारण रायगड टीमकडे देखील गोलंदाजी खूप चांगली आहे तोच प्रयत्न त्यांना करायचा आहे शॉर्ट बॉलचा वापर बॅटची कडा घेतल्यानंतर कुठेतरी शरीराला कदाचित लागलाय पाहूया अंपारचा इशारा काय येतोय तोपर्यंत सिंगल इथे मिळते आणि एक्झॅक्ट तसंच झालंय बॅटला लागला होता स्वप्नीलच्या हा बॉल सिंगल नंतर टीमची धावसंख्या थर्टी वन लास्ट बॉल या ओव्हरचा अजूनही शिल्लक शेवटचा चेंडू या ओव्हरचा शिल्लक आहे कारण पहिल्या दोन बॉलवर दोन सिंगल त्याच्यानंतर एक चौकार त्याच्यानंतर वाईट बॉल प्लस टू त्याच्यानंतर षटकार एक सिंगल पाच बॉल झालेत धावा झाल्यात एकतीस थर्टी वन स्ट्राईकिंगला श्रीवास्तव अभिषेक वास्तव हेच आहे मात्र या मॅच मध्ये थोडस पिछाडीवर संघ रायगड आणि श्रीवास्तवला परत एक वेळा बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये ओव्हरची होते समाप्ती चार ओव्हरचा खेळ संपलाय धनेश इलेव्हन रायगड या टीमची धावसंख्या आहे एकतीस ला चार न्यू बॉलर हुसेन आता गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल मागे चाललाय फाईन लेगला फिल्डर आहे एक धाव मिळेल स्वप्नील साळवीला फक्त एकाच धावेवर समाधान सिंगल नंतर टीमची धाव संख्या थर्टी टू बत्तीस धावा रन रेट वाढताना दिसत नाहीये करण रन रेटमध्ये थोडासा पिछाडीवर आहे संघ आता मात्र वेगाने धावा कराव्या वे लागणार आहेत पाच बॉलमध्ये दोन केल्यात अभिषेक श्रीवास्तवने स्वप्नीलने अकरामध्ये सतरा केल्यात परंतु सुरुवातीला चार धक्के बसले पहिल्या दोन ओव्हरमध्येच फक्त बाराच धावा आल्या तिथून थोडासा दबाव हा फॉर्म पूल केला मिडविकेट ला। के बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सहा धावांसाठी षटकार आता अभिषेकच्या पॅटमधून हा सिक्सर येतोय लेंथमध्ये थोडासा चुकला इथे हुसेन हलकासा शॉर्ट बॉल आणि त्याच्यावर तुटून पडलाय अभिषेक हे टायमिंग चांगलं होतं बरोबर वळवत असताना मनगटाचा वापर षटकार फुलर लेनचा बॉल ही लाईन चांगली आहे त्याला माहिती होतं कुठेतरी शॉर्ट बॉलच्याच वेटिंग मध्ये आता फलंदाज असेल कारण मागचा बॉल शॉर्ट टाकला त्याच्यावर षटकार आला हा बॉल वाईड यॉर्कर हा बरोबर टप्पा आहे हुसेनचा डोक्याचा खेळ क्रिकेट पावसाळी रबर बॉल क्रिकेट त्याच्यापेक्षा जास्त मी म्हणे डोकं वापरायचं असतं हुसेनकडून एक डॉट राऊंड विकेटने आला आता आता मात्र एक चांगला ड्राईव्ह इथे केलाय स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता थोडासा फ्रंट फुटवर येऊन एक रन इथे मिळताना दिसते फलंदाज अभिषेक श्रीवास्तवच्या खात्यामध्ये सिंगल नंतर टीमची धाव संख्या थर्टी नाईन एकोणचाळीस धावा चार बॉलचा खेळ संपलाय पाचवं षटक प्रगतीपथावर आर के फ्रीड प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे आयोजन अतिशय दर्जेदार अशी ही स्पर्धा कमी गतीने टाकलाय खठरचा वापर फिंगर रोल करत असताना बॉलवर बोट फिरवली आणि हात डॉट बॉल येतोय स्वप्नील साळवीच्या विरुद्ध हा ऍक्शन रिप्ले पहा कदाचित कटर आहे यस लेग कटर बरोबर बवर बोट फिरवत असताना बॉलला बाहेर वळवले हुसेनने रबर बॉल देखील चांगला वळवतात परत एक वेळा लेक्सपिनच्या अंदाजामध्ये बॉल लेग कटरचा प्रयत्न होता एक रे ते मिळते फाईन लेगचा फिल्डर जाईल तोपर्यंत हुसेनच्या विरुद्ध दोन धाबा कंप्लीट केल्यात स्वप्नील साळवीने ओव्हर नंबर पाच चा खेळ ते संपलाय पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर दहा बाजूला स्कोर बोर्डवर एक्केचाळीस फलंदाज बाद झाले चार आता शेवटचं षडक शिल्लक चांगला ओव्हर रेट इथे पाहायला मिळतोय अतिशय फास्ट षटकं कम्प्लीट केली ऑलमोस्ट वीस एकवीस मिनिटामध्ये पाच षटक त्यांनी कम्प्लीट केलीत ही चांगली गोष्ट आहे ओ स्लॉट मध्ये बॉल हवेत है। फिल्डर येत आहेत करण आय थिंक आणि प्रयत्न तिथे चांगलाय अप्रतिम झेल तिथे टिपलाय फलंदाज अभिषेक श्रीवास्तव आउट करण धुळे नंतर कापत असताना एक चांगला झेल टिपलाय टीमचा कॅप्टन आहे टॉस करण्यासाठी तोच आला होता आणि अखेर एक चांगला झेलाभिषेक अभिषेक श्रीवास्तवचा फलंदाज बाद पाचवी विकेट गमवली धनेश इलेवन रायगडने न्यू बॅटर स्वराज मात्रे फलंदाजीसाठी परंतु आता पाच बॉल शिल्लक आहेत ला पाच अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते धनेश इलेवन रायगड या संघाची या मॅच मध्ये अलकासा बॅकफुटला संघ स्वराजला बॅटिंग करावी लागेल या टीमकडे गोलंदाजी आहे परंतु धावा कराव्या लागतील ओ बॅटची आतमधली कडा मागे चालला विकेट किपर पासून एक धाव इथे मिळताना दिसते दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होताना दिसणार सिंगल इथे मिळेल सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर बेचाळीस विकेट किपर रवी लिंगाला त्याच्या बरोबर मागे गेलाय बॉल आणि मग करंधुळे सांगितलं चांगले यंगस्टर आहेत टीम मध्ये त्याचबरोबर अनुभवी खेळाडू आहेत रवी लिंगाला सारखा किशन देवेंद्र सारखा त्याच्यामुळे चांगलं बॅलन्स आहे टीम मध्ये ते दिसतं इथे गोलंदाज चांगले आहेत विशेष म्हणजे ओमसाई बँड्राकडे अमन बॉलचा वापर परत एक वेळा पूल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर स्क्वेअर लेगचा फिल्डर जाईल फाईन लेग मधून दुसऱ्या दावेचा प्रयत्न इथे होईल दोन धावा स्वप्नील साळवीच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या चव्वेचाळीस फोर्टी फोर तीन बॉलचा खेळ शिल्लक या डावामध्ये पहिलं सत्र सध्या रंगत आहे हल्कशा पावसाच्या सरी येत आहेत मग आजपासून पाऊस थोडासा थांबलाय मुंबई मुंबई उपनगरात नवी मुंबईमध्ये धुवाधार पावसाने बॅटिंग केली आहे काल आणि आज परंतु भिवंडीमध्ये कुठेतरी दुपारच्या सत्रामध्ये थोडीशी विश्रांती घेतली आहे पावसाने ओ स्लोअर वन कमी गतीने टाकलेला कटर पहिलेच ते मोमेंटमध्ये होता फलंदाज की मोठा फटका मारायचा ऑन साइडला स्वप्नील साळवी फसवा बॉल आणि तोपर्यंत लेग बायचा शरम पायर कडून शरीराचा वेध घेतलाय फक्त एक मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपात डावा झाल्यात पंचेचाळीस फोर्टी फाय दोन बॉलचा खेळ शिल्लक या डाबातला एफ एम कांदारी किंगच्या विरुद्ध या मॅचमधला मधला विजेता संघ खेळेल हा बॉल स्वराजसाठी बॅटची वरची कडा घेतली आहे फाईन लेगला बॉल टर्न होतोय फिल्डर आहे तिथे एक रन कंप्लीट होते दुसऱ्या दावेचा प्रयत्न स्वराजने सुरू केलाय आणि आता दुसरी धाव देखील इथे कंप्लीट के केली जाईल स्वप्नीलने बरोबर तिथे उत्साह दाखवलाय दोन धावा ऍड होतील टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर सत्तेचाळीस शेवटचा बॉल पन्नास प्लस करण्याचा प्रयत्न आता व्हायला पाहिजे तिथे आपण मगाशी चर्चा करत होतो सत्तरची त्या तर आता होणार नाही आहेत परंतु हा बॉल महत्वाचा आहे सत्तेचाळीस झाल्यात पन्नास होतील का मोठा फटका मारावाच लागेल शेवटचा बॉल हवेत खेळलाय स्क्वेअर लेगला मध्ये फिल्डर येत आहेत भरपूर वेगाने प्रयत्न सुरू आहे आणि आणखीन एक चांगला झेल तिथे टिपलाय रक्षकाने फलंदाज होतोय राज गोठणकर तिथे होता आणि या वेळेला मात्र स्वराज मात्रेची विकेट आहे शेवटच्या बॉलवर अमनला आणि पहिला डावी ते संपलाय पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर सत्तेचाळीस ला सहा अशी परिस्थिती आहे टीम धनेश इलेव्हन रायगडची अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष या मॅच मध्ये सेट करण्यात आलेलं आहे फोर्टी एट टू विन टू ओम साई बँड्रा आणि या लक्ष्याचा पाठलाग दुसऱ्या डावामध्ये कशा पद्धतीने होईल कोणता संघ जिंकेल याची कहाणी तुम्हाला ऐकवतील समालोचन कक्षामध्ये चंद्रकांत शेटे धन्यवाद चला मॅच सुरू करायची आणि चला बॅटर पाठवायचे कोणताही विलंब करायचा नाहीये विजयासाठी जर पाहिलं तर अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष आहे एका बाजूला धनेश लिलेबन रायगड एका बाजूला ओमसाई बांद्रा चला पुन्हा एकदा कॉल केला जातोय बॅटर आपले त्वरित मैदानाच्या हातमध्ये पाठवा एका बाजूला जर पाहिलं तर पांडुरंग धर्मा पाटील यांचा धनेश लिलवण संघ आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर <laughs> बांद्रेचे कल्लीभाई आणि बाबूबाई सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते यश येत आहेत एका बाजूला दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नागेश वाडे वाडेकर या मैदानातील शतकवीर आणि विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष असणार आहे ते अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष आपल्याला पाहिलं मिळेल लक्ष तसं मोठं नाही आहे परंतु हे क्रिकेट आहे काही होऊ शकतं चांगली गोलंदाजी करावी लागतील लागेल काही विकेट घ्यावे लागतील एका बाजूला जर पाहिलं तर यश आलेले आहेत बुलंदाजीसाठी बद्री आलम मुंबई संघाची देखील सेवा केली आहे ज्या खेळाडूने गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत मुंबई प्रीमियर लीगमध्ये देखील वानखेडे स्टेडियम गाजवलं होतं या खेळाडूने गोलंदाजीसाठी लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव बदरी आलम परंतु या मैदानाचा शतकवीर ज्या ज्या वेळेला या मैदानाचं नाव निघेल त्यावेळेला नागेश वाडेकर हे सुद्धा नाव निघणार आहे कारण मान्सून ब्लास्ट स्पर्धेमधील एकमेव आणि पावसाळी क्रिकेटमधील गेली कित्येक वर्षातील शतकवीर ओह जिकडे थांबला तिकडून सुरुवात लांबच लांबवर पाठवलाय पहिलाच बॉल रेषा पार चटकार नागेश वाडेकर दर्जेदार फॉर्मात आहेत खेळाडू काल देखील जर पाहिलं तर ओमसाई बांद्रे या संघाने धर्मवीर चषक ही अडीच लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा जिंकली आहे बांद्र्याला आणखीन एक फटका यावेळेला दिशा आहे स्क्वेअर लेगला नागा ऑन फायर हा ही बॉल सिक्सर बॅक टू बॅक दोन बॉलवर दोन षटकार खेळले गेलेले आहेत यश आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर नागेश आलेले आहेत हा बॉलची गती कमी केली होती परंतु तरी देखील या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं आहे आलम यांच्यासारख्या गोलंदाजावर मात्र दोन चेंडूवर दोन षटकार खेळलेले आहेत नागेश वाडेकर आणखीन एक फटका असामोरच्या दिशेने खेळला जातो आहे एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल क्षेत्रक्षक आहेत धाव संख्या जर पाहिली तर तेरावर जाताना पाहिला मिळेल या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलेलं आहे आपण पाहतोय भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी आर के पीठ प्रस्तुत असणारी क्रीडा स्पर्धा सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्सवर आपण या स्पर्धेचा आनंद घेतो आहे पावसाळी क्रिकेटचा आनंद घेतो आहे चारी बाजूला जर पाहिलं तर हिरवळ मैदानाच्या पाहिलं मिळते त्याचबरोबर जर पाहिलं तर गेली पंधरा वीस दिवस धोधोप कोसळणारा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि मान्सून ब्लास्टनंतर भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी एक मोठी स्पर्धा याच मैदानात आणि याही वेळेला जर पाहिलं यशच्याही बॅटमधून एक चांगला फटका आलाय लॉफ्टेड फटका कव्हरच्या दिशेने खेळला यशला मात्र बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे पाठवण्यात यश मिळत आहे चार चांगला फटका आणि धाव संख्या जर पाहिली तर सतरावर जाते पहिल्या षटकात तब्बल सतरा धावा धाव फलकवर पाहिला पाहायला मिळत आहेत धनेशन रायगड टीम पाहायला मिळते दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओम साई बांद्रा मुंबई टीम आपल्याला पाहायला मिळते सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर दोन मॅचेस जिंकलेले आहेत इराकी इलेव्हन सिल्वर स्टार टीमने एफ एम कांदारी किंग्स चालू सामन्यातील विजेत्याबरोबर बरोबर लगेच खेळेल ओ इकडे जर पाहिलं तर कमी गतीचा बॉल टाकला त्याला थोडंसं वळण देखील दिलं आणि एक उच्च दर्जाची गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे बद्री आलम आणि या ठिकाणी बॉलला वळण मोठा टर्न केलाय ओला बॉल वळवण सोपं नाहीये आणि बद्री आलम यांनी ते केलं यावेळेला मात्र आणखीन एक हवाई हल्ला पहिल्याच षटकात मोठा पल्ला गाठलाय आणि जबरदस्त कामगिरी ओम साई बांद्रा पहिल्याच षटकात जर पाहिलं तर धाव संख्या तब्बल होताना पाहिल्या मी तेवीस धावा पहिल्या षटकामध्ये कुठण्यात आलेल्या आहेत विजयासाठी जर पाहिलं तर अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान आहे परंतु पहिल्या षटकात तब्बल तेवीस धावा झालेल्या आहेत म्हणजे अजूनही पंचवीस धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी तीस चेंडू आणि पंचवीस धावांची आवश्यकता एफ एम ऑस्पेट कांदारी किंग्स टीमचे कॅप्टन सचिन काटकर आपण त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचे सचिन काटकर विक्रांत येतात गोलंदाजी करण्यासाठी टी एन नगर अंधेरीचा हा गोलंदाज पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करेल यावेळेला देखील बॅट फिरवली आहे नागेशने एक धाव तिकडे मिळेल दुसऱ्या धाब्याचा कॉल यास कॉल तर दिला गेला आहे जोपर्यंत यष्टीरक्षक तिकडे पोहोचणार तोपर्यंत तो दोन धाबा पूर्ण केल्या जात आहेत धावसंख्या दोनने पुढे जाते दोन ती म्हणजे आता पंचवीस धाबा धावफलकावर दाव पाहायला मिळते गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली त्यानंतर जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी या ठिकाणी फलंदाज देखील करतायत अनिकेतने चांगलं षटक टाकलं त्यानंतर गोपी बोहरा यांच्याकडून देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली यावेळेला बॅकफूटला गेले पॉईंटच्या दिशेने वीरेंद्र स्टाईल स्टाईलमध्ये आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी खेळला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर दोनने पुढे जात असताना पाहायला मिळेल आणखी मत्तेने चांगली गोलंदाजी केली अंबरनाथच्या खेळाडूने परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर इतर गोलंदाजांची साथ देखील शेवटचं षटक अंमनने देखील चांगलं टाकलं होतं आणि इकडे जर पाहिलं तर आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होताना पाहायला मिळत आहे सत्तावीस धावा धावफलकावर आहेत नागेश वाडेकर आपल्या आवडत्या मैदानामध्ये ऐतिहासिक घडवला होता याच खेळाडूने याच मैदानात कमी गतीचा बॉल आणि ओ संधी होती परंतु कॅश नाही होऊ शकली टप्पा पडला बॉल जर पाहिलं तर फिरलाय यावेळेला फटका फसलाय फिरलेला बॉलला फिरवण्याचा प्रयत्न परंतु बॉल हवेत आहे आणि पकडली गेली कॅच स्वप्नील साळवी त्या ठिकाणी आले आणि जरी कॅच सुटली असेल पुन्हा संधी निर्माण केली आणि विक्रांतमध्ये ते टॅलेंट आहे एक वेगळ्या टॅलेंटचा हा प्रतिभाशाली खेळाडू पाहायला मिळतो बॉलला फिरक देण्याचं क्षमता जबरदस्त आहे फिरलेला बॉल जास्त वळण घेत होता प्रॉपर बॉडी पोझिशन नाही झाली आणि त्यामुळे टायमिंग देखील तेवढं प्रॉपर नाही झालं आणि स्वप्नील साळवी यांनी एक चांगली कॅच पकडली आहे विकेट मात्र येताना पाहायला मिळाली पहिला धक्का बसतोय करण धुळे बॅटिंग करण्यासाठी त्या टीमचे कॅप्टन आहेत बदलापूरचा हा खेळाडू जोवेलीचा सा, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल चालू मॅचमध्ये पंचांची भूमिका जर पाहिलं तर सतीश कुरूप सर आपल्याला पाहायला मिळत आहेत रमाकांत पवार सर आणि मुन्ना पठान सर हे तीन पंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत करण करण धुळे विक्रांत आत्मविश्वास वाढला असताना करण त्यांनी विकेट घेतली आहे विकेट घेतल्या तर टीम मॅच मध्ये प्रवेश करेल या वेळेला बेगात बॉल केला थोडासा पुढे केला भाग पडला त्या ठिकाणी बॉलला ढकलण्यासाठी एक रन तिकडे मिळणार आहे नऊ संख्या अठ्ठावीस वर जाताना पाहिलं मिळेल हे षटक आतापर्यंत चांगले आहे कारण पाच चेंडू मध्ये केवळ पाच धाबा खर्च केलेला विक्रांत यांनी पहिलं षटक जरी माकडे राहिलं असेल तर यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला वीस धाबा अजूनही करायचे आहेत पंचवीस चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही आणि वीस धाबा करायच्यात मॅच जिंकण्यासाठी स्ट्राईकवर यश कमी गतीचा बॉल समोर उडवलाय ओव्हर पिच बॉल होता आणि सरळ बॅटने खूप चांगलं टायमिंग केलं आणि पाठवलं बॉलला सीमा रेषा पार षटकार थोडी गती कमी केली होती आणि परंतु टप्पा जो होता तो मात्र पुढे केला आणि त्याच्यामुळे याला षटकारामध्ये परावर्तित करताना पाहिला मिळाले आणि दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर चौतीस धावा चार ओव्हर बाकी आहेत आणि केवळ चौदा धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे करण धुळे आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये याच मैदानात जर पाहिलं तर बॅटिंग लाईनअपमध्ये रवी लिंगाला किशन देवेंद्र दोन अनुभवी खेळाडू रवी किशनची जोडी देखील टीममध्ये पाहायला मिळते अंगत पाटील येतात गोलंदाजी करण्यासाठी इनामपुरीचा हा जबरदस्त गोलंदाज गेली कित्येक वर्ष यांनाही आपण पाहतोय आणि गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहिला मिळत आहेत अंगद पाटील फ्रॉम इनामपुरी रायगड करंदुळे चांगला फटका परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत कवतामध्ये वेग मंदावला आणि स्वप्नील यांच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल अंगातकडे देखील जबरदस्त क्षमता आहे गोलंदाजच्या जोरावर मोठमोठ्या मुट स्पर्धा मोठमोठ्या मुट संघांमध्ये देखील खेळलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला फटका फसलाय अंगदने फसवलाय स्वप्नील साळवी संगणायक स्वतः त्या ठिकाणी पुन्हा आले ज्यांनी मुंबईच्या टीमचं नेतृत्वही केलेलं आहे लेदरबॉल क्रिकेटमध्ये आणि तेच मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणखीन एक झेल त्या ठिकाणी घेतला गेला अंगद पाटील मात्र या ठिकाणी विकेट घेण्यात यशस्वी राहिले अंगद आले आणि आले आल्या जर पाहिलं तर धावसंख्येचा ग्राफ या ठिकाणी खाली आणलाय या वेळेला आणखीन एक मोठा स्ट्रोक घेताना पाहायला मिळतोय बॉल सिबारसीच्या पलीकडे पाठवलाय रवी लिंगाला आलेत पावसाळी क्रिकेटमध्ये देखील रवीची बॅटिंग एका वेगळ्या धाटणीची आपल्याला पाहायला मिळते आणि या लोवर फुलटॉस बॉलला समोरच्या दिशेने पाठवलंय थ्री सिक्स्टी रवी देखील आम्हाला पाहायला मिळाला टेनिस क्रिकेटमध्ये आगळे वेगळे स्ट्रोक देखील खेळतात यावेळेला मात्र दिशा चुकीची होती आणि धाव संख्या जर पाहिली तर एकने पुढे गेली ती म्हणजे बेचाळीस धावा या वेळेला वेगात बॉल टाकला ऑप्शनच्या बाहेर निर्धाव चेंडूची सांगता होताना ना पहिले थोडीशी मध्ये दुरुस्ती एकेचाळीस झाली आहे फुल फुलटॉस त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतात रवी एक धाव तिकडे मिळेल चित्रक्षक जर पाहिलं तर अतिशय वेगाने येतात तोपर्यंत तो दुसऱ्याही धावीचा प्रयत्न केला स्वराज आले होते तिकडे आणि दोन धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मिळेल आपल्याला त्रेचाळीस धावा धाव फलक्यावर आहे अजूनही जर पाहिलं तरी या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे कमी गतीचा बॉल होता त्यामुळे टायमिंग नाही होऊ शकलं धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाईल केवळ चार धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आणि तीन ओवर बाकी आहेत सव्वेचाळीस धाबा दौफल आपल्याला पाहायला मिळत आहेत केवळ चार धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी विक्रांत पुन्हा बॉलिंगसाठी आलेत समोर आहेत रविलिंगाला जोडीला यश रवी, रवी बॅकपुटला गेले पॉइंट ढकलल्याय बॉलला पाण्यात थांबलाय तिकडे जर पाहिलं तर विशारद पगारे पोचतायत केवळ तीन धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी या वेळेला आणि यस एक चांगला फटका आला यशच्या बॅटमधून आणि या मॅचला फिनिश केलंय चौथ्या षटकाला नुकतीच सुरुवात झाली आणि मॅच फिनिश होताना पाहायला मिळत खूप चांगला या ठिकाणी परफॉर्मन्स पाहिला मिळाला ओमसाई बांद्रा टीम ज्या पद्धतीने विजेतेपद काल पटकावलंय तोच फॉर्म इकडे कायम ठेवलाय या मॅचमध्ये आणि या मॅच मध्ये एक मोठा विजय त्यांच्याकडून साकार होताना पाहिला मिळतोय